नमस्कार मित्रांनो, आपले या दुसऱ्या ब्लॉगमध्ये हार्दिक स्वागत आहे. आपण माझ्या पहिल्या ब्लॉगला भरभरून प्रतिसाद दिल्याबद्दल प्रथमतः आपले सर्वांचे मनपूर्वक धन्यवाद. सर्वप्रथम आपल्याला विनोद आर्ट स्टुडिओच्या वतीने हार्दिक शुभेच्छा. दिवाळी ही आपण नेहमीच चांगल्या प्रकारे साजरी करत असतो आणि ज्या आनंदाने ज्या उत्साहाने आपण दिवाळी साजरी करतो त्याच पद्धतीने आपल्या काही बांधवांना ही दिवाळी साजरी करता येत नाही आणि यांचीही दिवाळी गोड करण्यासाठी आविष्कार एज्युकेअर फाउंडेशन आपल्या महाराजांच्या आदर्श घेऊन पुढे जात आहे आणि त्याप्रमाणे काम करण्याचा प्रयत्न करत आहे. आत्ता आपण माझे काही बांधव आहेत त्यांच्याकडनं काही साहित्य आपण कलेक्ट करूया आणि ते कलेक्ट करून आपण वाकड पाड्याच्या दिशेने आपण मार्गस्थ होणार आहोत. आपण आता मार्गक्रम करायला सुरुवात केलेली आहे. ज्याप्रमाणे मी आधी सांगितलं की आपल्याला आता आदिवासीपर्यंत आपण जाणार आहोत आणि त्यासाठी आता आपले पहिले जे कार्यकर्ते आहेत प्रणय काटे यांच्याकडनं आपण आता साहित्य कलेक्ट करण्यासाठी त्यांच्या घराकडे मार्गक्रम करत आहोत. जामी.
हो है वही इंसान जहां इंसानियत का वास हो है वही इंसान जहां इंसानियत का वास हो हम अच्छे हमारे और नियत साफ हो है वही इंसान जहां इंसानियत का वास हो है वही इंसान जहां इंसानियत का वास हो दूसरों के दर्द में जो ढूंढे अपने दर्द को रब भी देता है दुआएं ऐसे उस हम दर्द को दूसरों के दर्द में जो ढूंढे अपने दर्द को रब भी देता है दुआएं ऐसे उस हम दर्द को बांट ले सुख दुख को जिसके दिल में ऐसी प्यास हो है वही इंसान जहां इंसानियत का वास हो है वही इंसान जहां इंसानियत का वास हो प्यार देकर प्यार पाना कर्म है इंसान का मानव है तो मानवता ही धर्म है इंसान का प्यार देकर प्यार पाना कर्म है इंसान का मानव है तो भेदभाव का ना हो ठिकाना प्रेम का निवास हो है वही इंसान जहां इंसानियत का वास हो या ठिकाणी सर्वच व्यक्ती हे अतिशय आनंदी आहेत भरपूर प्रमाणावर प्रत्येकाला कपडे या ठिकाणी देण्यात आलेले आहेत आविष्कार एज्युकेटर फाउंडेशन जवळपास 2010 हे काम करत आहे आणि या वंचितांना कुठेतरी त्यांची दिवाळी ही गोड व्हावी छान त्यांना नवीन कपडे मिळावेत या उद्देशाने या ठिकाणी ही संपूर्ण आविष्कारची टीम ही आलेली आहे आत्ताच सर्व विद्यार्थ्यांना नवीन कपड्यांचं वाटप मुलं मुली त्याचप्रमाणे म्हातारे आजी आजोबा या सर्वांना हे या ठिकाणी दिलं गेलेलं आहे आणि अजूनही ही आपली आविष्कारची जी टीम आहे ही अजूनही हे काम करत आहे या ठिकाणी सर्वत्र वाटपाचं काम हे सुरू आहे निश्चितच सर्वांची दिवाळी या निमित्ताने चांगली होईल अशी आशा आम्हाला आहे हे आमचे प्रणयजी काटे खरोखरच एक अतिशय उमदे व्यक्तिमत्व ज्यांनी या सर्व विद्यार्थ्यांसाठी नवीन कपडे त्यांच्या मित्रांच्या माध्यमातून घेतलेले आहेत आणि ते या ठिकाणी वाटपाचं काम हे सर्व या ठिकाणचे जे ग्रामस्थ आहेत त्यांच्या माध्यमातून आपण केलेलं आहे त्याचप्रमाणे या ठिकाणी आमचे सरोदे सर आहेत तरी यांचाही खूप मोठा चांगला सहभाग यासाठी आपल्याला लाभलेला आहे हे आमचे योगेश सर हे म्हणजे त्यांचं मूळ गाव आणि यांच्याच खऱ्या प्रयत्नातून आम्ही या ठिकाणी पोहोचलेलो आहोत योगेश सर यांचं हार्दिक अभिनंदन आणि त्यांनी खूप एक चांगला योग या वाकडपाड्यामध्ये आपल्या आविष्कार एज्युकेटर फाउंडेशनसाठी करून दिले आणून दिलेला आहे धन्यवाद सर आणि त्यांच्या मानले पाहिजेत सर आविष्कार एज्युकेशन फाउंडेशनचे खूप खूप आभार एकंदरीत आपल्या सर्वांच्या माध्यमातून आपल्या बांधवांची जी दिवाळी आहे ती गोड होताना बघून साजरी झालेली असं वाटते आपल्याला हा तर हा आनंद आहे आणि हा आनंद आता सर्वांच्या येथील आदिवासी जेवढे पण आमचे बांधव आहेत तर यांच्या चेहऱ्यावर बघून हा आनंद खऱ्या अर्थाने द्विगुणित झालेला आहे असं मला वाटतंय
छान. कसं वाटलं सांगा मुलांनो जरा. हे सर्व बालगोपाल अतिशय कपडे घेऊन या ठिकाणी आनंदित आहेत. कसं वाटलं सांगा बेटा आपल्याला दिवाळी. कसं वाटलं सांगा थोडक्यात. कपडे जे मिळाले त्याबद्दल तुम्हाला काय वाटतंय. येस बोला बोला बोला. आनंद झाला की नाही. कसं वाटलं तुम्हाला. तुला कपडे भेटले तर तुला काय वाटलं बेटा. छान वाटलं. तुला ड्रेस मिळाले. हसतो. नवीन कपडे भेटले. नवीन कपडे. तुला नवीन कपडे भेटल्यावर कसं वाटतं बेटा. छान वाटतंय ना. आवडले का. आवडले कपडे. हा दिवाळी जोरात की नाही. आनंद आनंद एकदम आनंद एकदम आनंद. शिमग्यासाठी आनंद. वडचे टामाला आनंद आमचा मिळतोय. आणि दिवाळी निमित्त आनंद आम्हाला वाटतोय. आनंदी आनंद म्हणजे या ठिकाणी आपल्या आविष्कार फाउंडेशन या ठिकाणी आलं ना. आमची जो काही वेळ या ठिकाणी सर्वजण देत आहेत तुमच्या चेहऱ्यावरचा आनंद बघून आम्हाला सर्वांना जो आनंद होतोय तो प्रत्यक्षात तुम्ही जे बोलत आहात त्याच्या माध्यमातून आम्हाला जाणवतोय. म्हणजे आम्ही आनंद दिला का तुम्हाला चांगला वाटतोय. तुमच्या चेहऱ्यावरचा आनंद बघून आम्ही सर्वजण समाधानी झालो आणि खरंच दिवाळी साजरी केली. तुला दिवाळी निमित्त ही दिवाळी आदिवासी पाडव्यावर गोड करण्याचं काम आविष्कारच्या माध्यमातून प्रत्येक वर्षी होत असतं. यावर्षी आपण या ठिकाणी आलेलो आहोत आणि ही संपूर्ण टीम फक्त गेल्या 10 ते 12 वर्षापासून सातत्याने काम करणारे हे सर्व व्यक्तिमत्व हे आहेत. आविष्कारच्या संपूर्ण टीमकडून आपल्या या वाकड पाडा आदिवासी बांधवांना शुभ दीपावली. धन्यवाद. दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा. दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा.